नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवयुथ या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार सोळामध्ये झालेला पोलीस भरतीचा पेपर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकनला ऑल करायचं विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ वी या, या चॅनलवरती पाहायला मिळेल चला तर मग व्हिडिओला वेळ न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न आहे नामानंतर येणारे विशेषण म्हणजे टिंबटिंब या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विशेष नाम विशेषण समोरचा प्रश्न पाहू पुढील चार वाक्यापैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा का। प्रश्न आहे पुढील चार वाक्यापैकी रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समोरचा प्रश्न पाहू सगळे श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा प्रश्न आहे सगळे श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भविष्यकाळ समोरचा प्रश्न पाहू क्षणोक्षणी सालोसाल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या प्र क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार आहे प्रश्न आहे क्षण क्षणी फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अवयचे प्रकार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दर्शक समोरचा प्रश्न पाहू परीक्षा शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता प्रश्न आहे परीक्षा शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तुलनावाचक समोरचा प्रश्न पाहू देशासाठी महात्मा गांधीजींनी प्राणार्पण केले अधोरेखित विभक्ती ओळखा प्रश्न आहे देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चतुर्थी समोरचा प्रश्न पाहू आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुनीला काय म्हणतात प्रश्न आहे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणीला काय म्हणतात तर त्याला वर्ण म्हणतात समोरचा प्रश्न पाहू डोळे हे जुलमी गोडे रोखून माझं पाहू नका काव्यरस ओळखा का। प्रश्न आहे डोळे हे जुलमी गडे रोखून मला पाहू नका काव्यरस ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शृंगार रस समोरचा प्रश्न पाहू केसानी गळा कापणे म्हणजे टिंबटिंब प्रश्न आहे केसानी गळा कापणे म्हणजे टिंबटिंब तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वासघात करणे समोरचा प्रश्न पाहू समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा प्रश्न आहे समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोने अवर्ण समोरचा प्रश्न पाहू तीन रस्ते एकटतात ती जागा प्रश्न आहे तीन तीन रस्ते एकटतात ती जागा या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तिठा समोरचा प्रश्न पाहू बोलणाऱ्या बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द आहेत तसे लिहिणाऱ्याला कोणता कोणते चिन्ह वापरतात प्रश्न आहे बोलणाऱ्याचे तोंडाचे चिन्ह शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते शब्द कोणते चिन्ह वापरतात ते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अवतरण चिन्ह समोरचा प्रश्न पाहू निष्फळ या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा प्रश्न आहे निष्फळ या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निष् अधिक फळ समोरचा प्रश्न पाहू दशरथेने कैकईला दोन वर दिले प्रश्न आहे दशरथाने कैकईला दोन वर दिले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाम स सम, समोरचा प्रश्न पाहू जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब बे म्हणतात प्रश्न आहे जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केवळ प्रयोगी समोरचा प्रश्न पाहू विद्वांचे स्त्रीलिंगी रूप कोणते प्रश्न आहे विद्वांचे स्त्रीलिंगी रूप कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विदुषी समोरचा प्रश्न भाऊ खालीलपैकी निश्चितपणे एक शब्द कोणता प्रश्न आहे खालीलपैकी निश्चितपणे एकवसणी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चित्ता समोरचा प्रश्न भाऊ माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा प्रश्न आहे माळी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन माळ्या समोरचा प्रश्न भाऊ कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा काय होते कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा काय होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सकर्मक क्रियापद समोरचा प्रश्न भाऊ कर् कर्तव्य या शब्दाला कोणता कोणता प्रत्यय जोडला आहे प्रश्न आहे कर्तव्य या शब्दाला कोणता प्रत्यय जोडला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तव्य समोरचा प्रश्न भाऊ शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात वाक्याचा प्रयोग ओळखा प्रकार ओळखा प्रश्न आहे शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात वाक्याचा प्रकार ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विधानार्थी समोरचा प्रश्न भाऊ श्रीकृष्ण नवरामी नवरी शशिपाल नवरामी नवरी अलंकार ओडका प्रश्न आहे श्रीकृष्ण नवरामी नवरी शशिपाल नवरामी नवरी अलंकार ओडका तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्लेष समोरचा प्रश्न भाऊ लहानपणा देगा देवा मुंगी सारखेचा रवा एरावत रत्नाथोर त्याशी अंकुश साचा मार अलंकार ओडका प्रश्न आहे लहानपण लहानपणा देवा देगा देगा देवा मुंगी सारखेचा रवा एरावत रत्नथोर रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार अलंकार ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दृष्टांत समोरचा प्रश्न बहु लेखी बोले सुनी आगे या पद्धतीने मनोगत व्यक्त करणाऱ्या अलंकाराला टिंबटिंब अलंकार म्हणतात प्रश्न आहे लेखी बोले सुनी लागे या पद्धतीने मनोगत व्यक्त करणारा अलंकाराला टिंबटिंब अलंकार म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अन्योक्ती समोरचा प्रश्न पाहू सात रुमालाची किंमत छप्पन रुपये आहे तर बत्तीस रुमालाची किंमत किती प्रश्न आहे सात रुमालाची किंमत छप्पन रुपये आहे तर बत्तीस रुमाची रुमालाची किंमत किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोनशे छप्पन रुपये समोरचा प्रश्न पाहू सत्तर वजा दहा गुण्हेला चार अधिक चार गुण्हेला पाच बरोबर किती प्रश्न आहे सत्तर वाजा दहा गुण्हेला चार अधिक चार गुण्हेला पाच बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पन्नास समोरचा प्रश्न पाहू एका संख्येच्या दोन दोन भागीला पाच बरोबर चोवीस तर ती संख्या कोणती प्रश्न आहे एका संख्येच्या दोन भागीला प पाच बरोबर चोवीस तर ती संख्या कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन साठ समोरचा प्रश्न भाऊ दोन संख्यांची बेरीज बत्तीस आहे जर त्यापैकी एका संख्येचे चार पट बरोबर बहात्तर असल्यास दुसरी संख्या किती प्रश्न आहे दोन संख्येची बेरीज बत्तीस आहे जर कोणत्या सं त्यापैकी सं त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर बहात्तर असेल तर ती तर दुसरी संख्या कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समोरचा की की प्रश्न पाहू दोन डझन टेबलची किंमत नऊ हजार सहाशे शहाण्णव रुपये पडते तर एका टेबलची किंमत किती रुपये प्रश्न आहे दोन टेबल दोन टेब दोन डझन टेबलची किंमत नऊशे सहा नऊ हजार सहाशे सा शहाण्णव रुपये पडते तर एका टेबलाची किंमत किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चारशे चार रुपये एका टेबलाची किंमत समोरचा प्रश्न पाहू विसंगत अक्षरगट ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन व्ही ई टी समोरचा प्रश्न पाहू चौऱ्याऐंशी कॉमा सत्तर कॉमा अठ्ठावन्न कॉमा अठ्ठेचाळीस बरोबर किती प्रश्न आहे चौऱ्याऐंशी कॉमा सत्तर कॉमा अट्ठन कॉमा अठ्ठेचाळीस कॉमा बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चाळीस समोरचा प्रश्न पाहू एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कर कोणता वार असेल प्रश्न आहे एक जानेवारी दोन हजार दोन रोजी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मंगळवार असेल समोरचा प्रश्न पाहू खालीलपैकी शब्दातील कोणता योग्य कोणता योग्य शब्द प्रश्न जागी ठेवाल पोपट पिंजरा मनुष्य या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तुरुंग समोरचा प्रश्न पाहू सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समोरचा प्रश्न पाहू तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एन एस समोरचा प्रश्न पाहू अडतीस या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एक हजार एकशे दहा समोरचा प्रश्न पाहू एका सांकेतिक भाषेत नॅशनल हा नाश नॅशनल हा शब्द त्रेपन्न बेचाळीस पंधरा छत्तीस असा लिहा लिहिला व सिंगर हा शब्द बहात्तर अठ्ठावन्न नव्वद असा लिहिला तर रेट हा शब्द कसा लिहाल तर या तर आ, एक, एक या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक झिरो तीन एकोणपन्नास समोरचा प्रश्न पाहू चाळीसच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शून्य समोरचा प्रश्न पाहू ताशी साठ किमी वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडी चारशे वीस लांबीचा बोगदा ओलाडण्यास किती वेळ लागेल प्रश्न आहे ताशी साठ किमी वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी किमी लांबीचा मालगाडी चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलाडण्यास किती वेळ लागेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समोरचा प्रश्न पाहू एक काम बारा दिवसात अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच तेच काम पूर्ण करण्यास बला चोवीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार कराल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आठ दिवसात पूर्ण कराल दोन वर्तुळाचे त्रिज्या गुणोत्तर एका चार आहे तर त्याच्या शस्त्रफळाची गुणोत्तर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एका सोळा समोरचा प्रश्न भाऊ एका व्यवहारात झालेला सात हजार दोनशे रुपये नफा ए बी सी यांना अनुक्रमे दोनास तीनास चारस या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती या तर, एक तर एक या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार चारशे समोरचा प्रश्न भाऊ नऊचे एक टक्के बरोबर सहाचे तीस टक्के तर एक्स बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वीस टक्के समोरचा प्रश्न भाऊ एका संख्या वीस टक्केने वाढल्यास एकशे ऐंशी एक संख्या वीस टक्केने वाढवल्यास एकशे ऐंशी होती तर ती संख्या कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे पन्नास समोरचा प्रश्न भाऊ बाराशे रुपये मुद्दलाचे दशादशी दहा टक्के दराने दोन टे दोन वर्षाची चक्रवाढ व्यास किती तर या प्रश्नाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे बावन्न समोरचा प्रश्न पाहू मंगळवार दिनांक चोवीस जून एकोणीशे सत्त्याण्णव रोजी जान्हवीचा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म जन्मदिवस कोणता प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शुक्रवार ऑप्शन क्रमांक तीन शुक्रवार समोरचा प्रश्न पाहू तुमचे तोंड वायव्यास असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नैऋत्य समोरचा प्रश्न पाहू समोरचा पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समोरचा प्रश्न पाहू ज्ञानपीठ पुरस्कार या लेखकास मिळाला नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार निसी फडके समोरचा प्रश्न पाहू गुगल चे सीईओ कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुंदर पिचाई समोरचा प्रश्न पाहू लातूर जिल्ह्यातील मिरज येथून कोणत्या नदी नदीतील पाणी रेल्वेने आणले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वारणा नदीने खालीलपैकी कोणती व्यक्ती संगीतकार नाहीत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अतुल कुलकर्णी समोरचा प्रश्न पाहू दोन हजार वीस नॉबेल पुरस्कार लुईस ग्लुक या देशाच्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया भारतीय फुलराणी या टोपन नावाने ओळखली जाणारी खेळाडू तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सायना नेहवाल समोरचा प्रश्न पाहू दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरविंद केजरीवाल समोरचा प्रश्न भाऊ भारताचे दिवंगत राष्ट्रपती ए, ए, जे अब्दुल का कलाम यांच्या यांचा, यांचा जन्म राज्य रज, राज्यामध्ये झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तमिळनाडू याकूब मेमन या बॉम्बस्फोटातील आरो आरोपीस कोठे फाशी दिली गेली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर जेल सम समोरचा प्रश्न पाहू ध्यानचंद पुरस्कार या क्षेत्रातील लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी दिला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रीडा समोरचा प्रश्न पाहू नेट नेक्टिव्हिटी ही ने सध्या कोणत्या क्षेत्रात निगडीत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंटरनेट समोरचा प्रश्न पाहू चा फुल फॉर्म काय समोरचा प्रश्न आहे चा फुल फॉर्म काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रिमिनल इंटेलिजेंट डिपार्टमेंट समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनिल देशमुख समोरचा प्रश्न पाहू या देशाने टी ट्वेंटी विश्वकप एकदाही जिंकला नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड दोन हजार एकोणीस राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपट प्राप्त झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे हेल्लारू समोरचा प्रश्न पाहू असफ सईद यांचा प्रश्न आहे असफ सईद यांची या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सौदी अरेबिया समोरचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू विकेट किपर नाहीत कोणता क्रिकेटपटू विकेट कीपर नाहीत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बॉब वेलीस समोरचा प्रश्न पाहू नेपाळच्या पहिला महिला अध्यक्ष कोण प्रश्न आहे नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विद्याताई भंडारी समोरचा प्रश्न पाहू त्र्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उस्मानाबाद समोरचा प्रश्न पाहू बालहक्क लढासाठी देणाऱ्या भारतीय भारतीय ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कैलास सत्यार्थी समोरचा प्रश्न भाऊ आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रसारावर आधारित पुस्तक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शरद पवार समोरचा प्रश्न पाहू क्वांटो क्वांटिको या अमेरिकेतील मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असलेली भारतीय नटी तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रियांका चोप्रा आ आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेमध्ये एकोणीसशे नऊ धावा पटकविणारा खेळाडू तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवण धनावाटे एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरु अरुणिमाला अरु, सिन्हा अरुणिमा सिन्हा समोरचा प्रश्न पोहो अशाही विकास बँकेचे सं सध्याचे अध्यक्ष कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मातुंगा असावा का प्रश्न समोरचा प्रश्न पाहू टिंबटिंब व टिंबटिंब हे शुद्ध अर्धवाक सेमी काउंडर डॉक्टर होत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दो क्रमांक दोन जर्मेनियम सिलिकॉन समोरचा प्रश्न पाहू पाण्याची महत्तम घनता टिंबटिंब या तापमानास आहेत तर या प्रश्नाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चार सेल्सिअस समोरचा प्रश्न पाहू एल सी डी म्हणजे टिंबटिंब तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समोरचा प्रश्न पाहू भारतातील पहिले मयूर अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे प्रश्न आहे भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नायगाव समोरचा प्रश्न पाहू टिंबटिंब याने बिदर येथील बिरा बिरद शहाची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमीर बरीद समोरचा प्रश्न पाहू एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत जाडलेल्या पहिल्या गुड गुढीने अठराशे बहात्तरच्या क्रांतीची ठिणकी थी, पडली या गोडीचा पहिला बडी टिंबटिंब तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सर जू रोज समोरचा प्रश्न भाऊ वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजे टिंबटिंब तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जेट स्ट्रीम समोरचा प्रश्न भाऊ जगातील सर्वात मोठ्या नदीचे काय नाव काय प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन समोरचा प्रश्न भाऊ भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष टिंबटिंब आहे तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद समोरचा प्रश्न पाहू महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्याहत्तर समोरचा प्रश्न पाहू भारताचे भारतात क्षेत्रबाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता तर या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लडाख जे जम्मू काश्मीरमध्ये आहे टिंबटिंब या गव्हर्नर ज टिंबटिंब या गव्हर्नर जर्म जनरलच्या काळात इसवी सन अठ सतराशे बहात्तरमध्ये जिल्ह्यातील महसूल गोळा करण्यासाठी काम कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वॉरेन हॅक्स्टिंग हेस्टिंग्स समोरचा प्रश्न मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समोरचा प्रश्न पाहू चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी महात्मा गांधी व अटिंबटिंब यांच्या मध्ये पुणे येथे करार झाला या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव मुख्यत्व टिंबटिंब या क्षेत्रातील निगडीत आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सहकार समोरचा प्रश्न भाऊ महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले समोर समोरचा प्रश्न भाऊ राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणती वसतिगृह सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मिस क्लार्क वसतीगृह अशा, अशा प्रकार अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर संपलेला आहे जर या हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑल करा जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळतील तर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी जर आपण करत असाल तर हा पेपर तुम्हाला खूप उपयुक्त आहे या पेपरला वाचत राहा एक दोन वेळा दोन दोन वेळा हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुमचा सराव होईल